म्हणजे दिवसा ढवळ्या घरात घुसला माझ्या. मला म्हणलं पैशाच्या दोन बॅग आहेत तुमच्याकडे, त्यातली एक मला द्या. मला कळत नाही त्याला कळलं कसं की माझ्याकडे पैशांची बॅग आहे. काय आता सगळ्यांना सगळंच माहिती असतं. पण हे बरोबर नाही ना. कोणी पाठवलं काही सांगितलं त्यांनी? नाही ना, काहीच बोललं नाही. तू ग्लास बाजूला ठेव की जरा. का फुटला तर आवाज येईल ना. आता कसा फुटेल तू? हे बघा, मी आता संदीप डाबाला मारलंय. काय? तर आता मुद्दा असा आहे की त्याच्या माणसांना माहिती आहे डावाचा, की मी तुमच्या रेफरन्सनी त्याला भेटले होते, त्यामुळे ते तुम्हाला मला शोधत येतील. हो तर आता सॉरी, मला कळतंय की मी तुम्हाला त्रास देते खूप, तुमचा जीव धोक्यात टाकलाय मी, पण तुम्ही काही दिवसांसाठी कुठेतरी लांब निघून जा प्लीज. आयुष्यभर लंगडा पाय घेऊन खूप पळालोय, आता थकलोय, आता मी कुठेही जाणार नाही. हे बघा दादा, ते संख्येने खूप आहे, तुम्ही एकटे आहात आणि त्यातनं तुम्ही. हॅलो हॅलो, दादा.
अब्बास त्या बाईनी दादाला मारलं. ए दादाला त्या बाईनी मारलं. अब्बास दादाला त्या बाईनी मारलं. टीव्ही लाव, टीव्ही लाव. आई नको होत टीव्ही. टीव्ही लाव. आई नको ग टीव्ही लावायला सांग. टीव्ही लाव, 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 ओके 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 लाव, टीव्ही लाव, टीव्ही लाव. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार आज दुपारी प्रसिद्ध फर्निचर विक्रेते संदीप श्रोत्री यांची त्यांच्याच दुकानामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येमागे प्रसिद्ध खंडणी डॉन नागेश पिपला याचा हात असावा अशी पोलिसांना शंका आहे, कारण त्याने अशा प्रकारे व्यावसायिकांचा खून केलेला आहे. आत्ता आपण आहोत वसंत नगरमध्ये. मेकअप आर्टिस्ट म्हणून आयुष्य जगणारा एकेकाळचा शार्प शूटर चंदूदादा याची देखील आज हत्या झालेली आहे. आत्ता आपण त्याच्या घराजवळ आहोत. चंदूदादा या घरामध्ये राहायचा. या तुम्ही पाहू शकता. तुम्ही पाहू शकता की इथे दार, खिडक्या आणि सगळीकडे गोळ्यांचे मार्क्स आहेत. त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की इथे किती प्रचंड मोठ्या प्रमाणात गोळीबार झालेला आहे. गल्लीतल्या लोकांच्या म्हणण्यानुसार चार पाच लोक दोन गाड्यांमध्ये आली आणि त्यांनी इथे बेछूट गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल चंदूदादा यांनी खिडकीतून त्या गुंडांवरती गोळीबार केला. तुम्ही पाहू शकता की इथे किती अस्तव्यस्त सामान पडलेलं आहे, रक्ताचे डाग आहेत. पण सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की अत्यंत शांततेने जगणारा चंदूदादा आणि या हिंसाचाराचा नक्की संबंध काय आहे. त्याचबरोबर फर्निचर विक्रेते संदीप श्रोत्री म्हणजेच एकेकाळचा संदीप डावा आणि चंदूदादा हे एकाच गँगमध्ये काम करायचे. या दोघांचा एकाच दिवशी खून होणं याच्या मागे नेमकं काय कारण आहे हे अजूनही पोलिसांच्या लक्षात आलेलं नाही आहे. कॅमेरामन विशालसोबत मी सागर कानोले. फर्स्ट न्यूज, नेहमीच खरी बातमी. हे सगळं तुझ्यामुळे झालंय रागिणी. मला माहिती आहे हे सगळं माझ्यामुळे झालंय. हे ज्याने कोणी केलंय ना त्याला मी सोडणार नाहीये. ठीक आहे, तू म्हणतेस तसं मला राग आला असेल असं आपण समजू, पण तू जे करायचं म्हणतेस त्याच्यासाठी माझे दोन चार सल्ले आणि उपदेशाने काही होणार नाही. त्याच्यासाठी विचारपूर्वक प्लॅनिंग करावं लागेल, अनेक गोष्टींची तयारी करावी लागेल, तुला खूप गोष्टी शिकाव्या लागतील. तुम्ही मला काही सांगा, मी वाटेल ते करायला तयार. हा जो राग आहे ना तुझ्यात, त्यांना मारायचं बळ देईल हे सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्ष ट्रिगर ओढताना तुझं डोकं शांत असायला हवं. त्याच्याशिवाय तुझा नेम अचूक लागणं शक्य नाही. दादा आजपासून ही गन तुझ्याकडेच ठेव. तुला तुझ्या पर्सनॅलिटीत बदल करावा लागेल, तुझं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलावं लागेल आणि हा बदल आतून व्हायला पाहिजे. हा बात आहे, जमतंय. हा फोन लॉक्ड आहे, काहीतरी असं फिंगरप्रिंट चं लॉक आहे त्याला. असे मला वाटतं निघण्यापूर्वी त्याचा अंगठा कापून आणायला हवा होता. मला वाटतं हा जोक तुला फारसा आवडलेला दिसत नाही. हे बघ, त्या अभयला तू मारलं नसतंस तर कुणीच कुणाची चौकशी किंवा तपास केला नसता आणि काहीच जगासमोर आलं नसतं. म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली हे सगळं तुझ्यामुळे झालंय. काय दादा, शेवटची भेटी म्हणून तुम्ही जास्त स्तुती करताय माझी. अगं मीच काय, सगळं जग स्तुती करतंय तुझी. तू रिपोर्टर म्हणून चांगलं करिअर करू शकतेस, अर्थात तुला थोडासा मवाळ सूर लावावा लागेल. मी ज्या दिवशी पहिला खून केला त्याच दिवशी माझ्या नावाची गोळी बनली आहे आणि ती माझा पत्ता शोधत येईल हे मला माहिती आहे. मी रिटायर झालो असलो तरी मला काळजी तुझी आहे. आयुष्यभर लंगडा पाय घेऊन खूप पळालोय, आता थकलोय. आता मी कुठेही जाणार नाही.
बोल. हा सर, तुम्ही दिलेल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे त्या रागीने देसाईच्या मागे आपण आपली एकदम हुशार माणसं लावलेली आहेत. काय चाललंय मग तिचं? सर मला ना ती बाई फारच कॉम्प्लिकेटेड वाटते. ते मला माहिती आहे. साध्या माणसांमध्ये मला इंटरेस्टच नाही आहे. नवीन काहीतरी सांग. नाही म्हणजे ती आपलं गेटअप चेंज करून काय मिंडत असते हो ना. आधी आपल्या माणसाला कळलंच नाही दोन तीन वेळा, नंतर त्याला डाऊट आला, त्याने नीट ऑब्झर्व केलं ना तेव्हा त्याला कळलं. कुठलं गेटअप? अहो काही दिवसांपूर्वी त्या अष्टकर बिल्डरच्या घरी गेली होती क्रिश्चन बनून. काय माहित. पण सर सगळ्यात हिट आहे ना त्याच. आज काय केलं तिने? आज तिने संदीप डावाला ठोकला. व्हॉट? हो ना. कस? अहो अशी गावंढळ बाई बनून गेली त्याच्या दुकानात. 15 मिनिटं थांबली, बाहेर आली, गाडीत बसली, निघून गेली. आतमध्ये जेव्हा राडा झाला ना तेव्हा सगळ्यांना कळलं की बाईने संदीप डावाला ठोकलं. एकटी त्याच्या अड्ड्यात जाऊन त्याची सगळी माणसं तिथे असताना. हो ना. ऐकते सॉलिड. सॉरी सर, पण सॉलिड काय यार, हो डेंजरस बाई आहे ती. डेंजरस म्हणजे सॉलिड. एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय झाला डावामध्ये आणि तिच्यात? ते काय अजून नीट कळलं नाही सर. त्याच्या माणसाने काही केलं नाही का? हो केलं ना. त्याच्या माणसांनी वसंत नगरमध्ये जाऊन त्या चंदू दादा मेकअप आर्टिस्टला ठोकलं. एक मिनिट, एक तिने संदीप डावा आणि त्याच्या माणसांनी चंदू दादा. नाही नाही नाही, या इक्वेशनची टोटल मला लागत नाही. हो ना सर, सगळं जरा कन्फ्युजिंगच आहे ना. नीट माहिती काढा. ओके सर. तर मग निघू मी. अरे आय हॅव सम पास्ता सर. मी स्वतः कुक केलंय. थँक यू सर, इट विल बी अ ग्रेट ऑनर फॉर मी. एक मिनिट, एक सर. निघतो सर. आज तुमचा आमचा आपल्या सगळ्यांचा मोठा भाऊ संदीप दादा आपल्याला सोडून गेलाय. आजपर्यंत दादाने आपल्यासाठी काय नाही केलं. कुणाला पैशांची अडचण आली दादाने सोडवली, कुणी जेलमध्ये गेलं तर वकिलाचा खर्च दादाने केला, आपापसात भांडणं झाली तर दादाने मध्यस्थी केली. आज आपण मान वर करून आपल्या गल्लीत चालतो ते कुणामुळं? दादामुळे. हां, या अशा आपल्या मोठ्या भावाला त्याच्याच अड्ड्यावर येऊन कुणीतरी ठोकला, ते पण एका बाईने. आणि आपण इथे अशा मुंड्याखाली घालून बसलोय. अरे थू आपल्या जिंदगीवर. चंदू दादा उसे ना भेजताना उस औरत को, उसका तो गेम कर दिया ना. हाँ वो तो किया, लेकिन अभी छोड़ने का नहीं. ती बाई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत साला कुणी पण येणार आणि आपल्यावर थुंकणार. नाही फिर उसको अभी ढूंढना पड़ेगा. सगळ्यांना फोटो पाठवतोय. डोळे नीट उघडे ठेवायचे. आपलं फुल नेटवर्क आणि कम्प्लीट पॉवर आता फक्त एका गोष्टीसाठीच लावायची. त्या बाईला जिवंत जाळल्याशिवाय आपल्या दादाचा 13वा झाला असं आपण नाही समजणार. मिळाले का फोटो? हा दादा.
चला कामाला लागा. साहेब मोरे अरे किती निरोप पाठवायचे तुला. अरे आता वेळ मिळतोय का भेटायला यायला. तुमचं तर तोंड सुद्धा बघायची आम्हा कोणाची इच्छा नाहीये. मी पण नव्हतो येणार. मोरे अरे तुम्हाला सगळ्यांना वाटतं तसं काही नाहीये. मी सरांना मारलेलं नाहीये. तुम्ही का विश्वास ठेवत नाहीत माझ्यावर. तुम्ही धुरत सरांना काय काय बोलला हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही किती येड्या डोक्याचे आहात हे सुद्धा आम्हा सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. ते सगळं खरं आहे मोरे. पण मी सरांना नाही मारलंय रे. आम्ही कोणी मारलं. तुम्ही तर दुसरं कोणाचं नाव सुद्धा घेत नाही आहात. अरे मोरे अरे आता लॉकअपमध्ये म्हणून जिवंत आहे. नाव घेतलं तर जिवंतही राहणार नाही. हे बघा जगताप साहेब तुमची सर्व्हिस सुद्धा खूप वर्ष झाले. आता सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत. सरकारने दिलेला वकील सुद्धा तुम्ही नाकारलाय. आता एवढे निरोप पाठवून तुम्ही मला बोलून घेतलेत ना तर जे काही इम्पॉर्टंट सांगायचं आहे ना ते सांगा ना ते मी निघतो. हे मोरे 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 रागिणी देसाईला ओळखतोस का. चांगलंच धुरत सरांचा विश्वास होता तिच्यावर. तू तिला बोलव मी सगळं सांगतो. पण ती इथे कशाला येईल तुम्हाला भेटायला. तिला सांग इम्पॉर्टंट आहे. धुरत सरांबद्दल आहे म्हणून सांग ती येईल. बघा मला हे असलं काही जमणार नाही. तुम्हाला जे काही सांगायचं असेल ना ते मला सांगा. ठीक आहे. नाही माझा आता डिपार्टमेंटमधल्या कुठल्याही माणसावर विश्वास नाही. मोरे मोरे माझं हे एक काम प्लीज करतो. या सगळ्यांनी मला लटकवलंय रे. मोरे मला माहिती आहे मी वेड्यासारखा वागलोय. पण मी धुरत सरांवर गोळी नाही चालवली रे. प्लीज प्लीज माझ्यासाठी हे एक काम कर. प्लीज प्लीज मोरे. हां हां बोल. अरे काय तू कधीपासून फोन करते मी तुला. अगं ट्रॅव्हल करत होतो आता जस्ट ऑफिसला पोहोचतोय. हा मग तू काय मला फोन केलास नाही. काय कळणार अजून पासवर्ड क्रॅक नाही झालाय. अरे ते तू कुठलं तरी सॉफ्टवेअर वापरणार होतस ना. अगं हो ब्रूट फोर्स अटॅक नावाचा एक पॉवरफुल प्रोग्राम आहे तो यूज करतो मी क्रॅक करायला. मुळामध्ये ना आशिष काय असा कम्प्युटर एक्सपर्ट वगैरे नव्हता. फार नॉलेज नव्हतंच त्याला. असा एवढा अवघड पासवर्ड कसा काय सेट केला असेल त्याने. मला वाटतं त्याला खूप भीती वाटत असणार की या फ्लॅश ड्राईव्हरचा डेटा कोणी चोरेल किंवा तो पाहिल याची. म्हणून त्यांनी एवढा मोठा पासवर्ड सेट केला. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू क्रॅक. माता आता फ्रँकली स्पीकिंग अवघड आहे.